सरकार समाज घातकी सरकार है असं आमचं म्हणणं आहे। सर्वप्रथम मराठा आरक्षणाचा विषय सुप्रीम कोर्टात गेल्यानंतर चुकीच्या पद्धतीने हाताळला, त्या गायकवाड समितीच्या रिपोर्ट सोबतचं जे परिशिष्ट होतं मागास असण्यासाठीचं, ते परिशिष्ट जाणून बुजून वकील बदलून कोर्टापुढे आणलं नाही, त्यामुळे मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाली। त्याच्यानंतर सुप्रीम कोर्ट आणि उच्च न्यायालयामध्ये राजकीय आणि पदोन्नतीतल्या आरक्षणासाठी जी तरतूद केलेली होती त्या तरतुदीप्रमाणे राजकीय संधी न मिळालेल्या बहुजन समाजातल्या लोकांना राजकीय संधी मिळावी यासाठी केलेल्या तरतुदीच्या पुष्ट्यर्थ इम्पिरिकल डाटा म्हणजे एकंदर समाजामध्ये या ओबीसी समाजाचं प्रतिनिधित्व किती आहे। महाराष्ट्रात सुमारे 300 आसपास जाती आणि 5000 आसपास उपजाती या ओबीसीमध्ये गणल्या जातात। यांची लोकसंख्येतली टक्केवारी वैयक्तिक समाज म्हणून विचारात घेतली तर अत्यंत छोटी आहे, पण ही छोटी वैयक्तिक असली तरी प्रत्येकाला संधी मिळण्याच्या दृष्टीने, राजकीय संधी मिळण्याच्या दृष्टीने हे आरक्षण आवश्यक होतं। असं आरक्षण नसतं तर आज बरेच जण राजकारणातून बाहेर फेकल्या गेले असते, छोट्या समाज घटकांना संधी मिळालेली नसती। तोंडाने सतत शाहू फुले आंबेडकरांचा जप करायचा आणि त्यांनी छोट्या छोट्या बहुजन समाजातल्या समाज घटकांना संधी देण्यासाठी ज्या तरतुदी करायची मार्गदर्शक तत्व घालून दिली त्या मार्गदर्शक तत्वांना काळं पासायचं हे या महाआघाडी नाही महाबिघाडी सरकारचं धोरण आहे। आणि म्हणून आमचं म्हणणं असं आहे की हे सरकार कुठल्याही समाज घटकाच्या हिताचा विचार करत नाही। सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल झाल्यानंतर महाविकास आघाडी सरकारने इम्पेरिकल डाटा सर्वोच्च न्यायालयात सादर केला नाही, त्यामुळे ओबीसींचं हक्काचं राजकीय आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्दबातल ठरवलं। या नाकारते सरकारच्या धिक्कार करण्यासाठी आज आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीने महाराष्ट्रभर 1000 ठिकाणी चक्काजाम आंदोलन करीत आहोत। हे आंदोलन करत असताना या सरकारचा निषेध करावा तेवढा थोडा आहे। महाविकास आघाडी सरकारने ओबीसींच्या आरक्षणाचा अक्षरशः मुर्दा पाडलेला आहे। मी सर्व ओबीसी बांधवांना विनंती करतो का या महाविकास आघाडीच्या विरोधात सर्वांनी एकजूट दाखवावी आणि निषेध करावा। जय हिंद, जय महाराष्ट्र। महाआघाडी सरकारच्या निष्काळजीपणामुळे सर्वोच्च न्यायालयामध्ये विकास गवळी याने एक पिटिशन दाखल केली होती आणि त्या पिटिशनचा विषय होता की ओबीसींना जे जास्तीचं आरक्षण दिलं गेलं 27% ते रद्द झालं पाहिजे आणि महाआघाडी सरकारने त्या ठिकाणी चांगले वकील न दिल्यामुळं ते आरक्षण जे आहे ते सुप्रीम कोर्टाने रद्द केलेलं आहे। आता दुसरा भाग असा आहे ओबीसींचं राजकीय आरक्षण रद्द झालं आणि तसंच ओबीसींचं नोकऱ्यांमधील आरक्षण 25 तारखेला महाराष्ट्र सरकारच्या महाआघाडी सरकारने GR काढून नोकरीमधलं पदोन्नती आरक्षणसुद्धा रद्द केलेलं आहे। त्या ठिकाणी मागासवर्गीय आयोग नेमला नाही, मग अशा परिस्थितीमध्ये सरकारचं जो भारतामध्ये 52% जास्त ओबीसी समाज आहे त्या ओबीसी समाजाला न्याय देण्यासाठी
सरकार भूमिका घेत नाही। मुळात संख्येच्या प्रमाणात ओबीसींना त्या ठिकाणी न्याय पाहिजे। ओबीसींची संख्या जर 55-60% आहे, त्यांना जे 27% आरक्षण मंडल आयोगाने दिलं तेच तोकडं आहे। मग अशा परिस्थितीमध्ये जे आरक्षण आहे ते आम्हाला आमच्या संख्येच्या प्रमाणात आरक्षण पाहिजे आणि ओबीसी घटकाला या ठिकाणी न्याय भेटला पाहिजे यासाठी आज हे चक्का ज्या मांडलं।